भारतीय जनता पक्ष दक्षिण सोलापूरच्या वतीनं तहसीलदार अमोल कुंभार यांना निवेदन देण्यात आलंय. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारनं असंख्य प्रश्नांसाठी उपलब्ध असणाऱ्या विधानमंडळाच्या व्यासपीठाचा कार्यकाल केवळ 2 दिवसापुरता सीमित केला असल्यामुळं सदस्यांना जनतेच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करता येणार नाही. इतकंच नाही, आमदारांच्या आयुध समजल्या जाणाऱ्या स्थगन प्रस्ताव तारांकित प्रश्न लक्षवेधी याचाही वापर आमदारांना करता येणार नाही. लोकशाहीची एवढी गळचेपी आणीबाणीची कालखंड वगळता कधीच झालेली नाही. म्हणून संकटात सापडलेली लोकशाही वाचवण्यासाठी महामहिम राष्ट्रपती व महामहिम राज्यपाल महोदयांना भारतीय जनता पक्ष तालुका दक्षिण सोलापूरच्या वतीनं तहसीलदारांच्या मार्फत निवेदन देऊन महाराष्ट्रातील लोकशाही वाचवण्यात यावी अशी विनंती करण्यात आली. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष रामप्पा शिवडशेट्टी, तालुका सरचिटणीस यतीन शहा, ज्येष्ठ नेते हनुमंत कुलकर्णी, पक्षनेते अण्णाराव बाराचारी, माजी उपसभापती संदीप टेळे, जगन्नाथ गायकवाड, सिद्धाराम हल्ले, गौरीशंकर मेणगुदले, सोमनिंग कमळे, अप्पू शिरगूर, बसवराज मुक्काने, अतुल गायकवाड, सोमनाथ बगले, विश्वनाथ हिरेमठ यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.